बालमित्रांनो, आपण मागील भागामध्ये कुटुंबाची गरज आणि छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब हे आपण अभ्यासलं. आता यापुढे आपण या भागामध्ये विस्तारित कुटुंब कशाला म्हणतात आणि कुटुंब वृक्ष म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता विस्तारित कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे परस्परांशी नाते संबंध असलेला समूह म्हणजे कुटुंब. मुलांनो, आपल्या घरात आपले आई वडील भाऊ बहीण असतात. आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे आपले काका काकू, आपल्या आईचे भाऊ म्हणजे आपले मामा, आपल्या आईची बहीण म्हणजे आपली मावशी, आपल्या वडिलांची बहीण म्हणजे आपली आत्या. हे आपले काका काकू, मामा मामी, आत्या मावशी हे आपले सर्व नातेवाईक असतात. परंतु हे उद्योग व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात आणि हे सर्व नातेवाईक म्हणजेच काय? हे नातेवाईक म्हणजे हे सर्व आपलं विस्तारित कुटुंब. परंतु विस्तारित कुटुंबामध्ये सर्व सदस्य हे एका ठिकाणी राहत नसतात, हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. ज्यावेळेस आपल्या घरांमध्ये आपल्या सुखाचे दुःखाचे प्रसंग असतात अशा वेळेस हे कुटुंब त्या ठिकाणी एकत्र येतात, भेटीगाठी होतात आणि एकमेकांमध्ये नातेवाईकांमध्ये एकमेकांबद्दल आपल्याला त्या ठिकाणी प्रेम आणि जिव्हाळा त्या ठिकाणी असतात. याला म्हणतात विस्तारित कुटुंब.